खुनाच्या प्रयत्नातील नगरसेविकेच्या पतीचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे आणि यामुळे आरोपींना मात्र अद्यापही कुठलाही दिलासा नाहीये। खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नगरसेविकेचे पती अबेद कुरेशी, शाकिर अरिफ कुरेशी, समीर कुरेशी यांचा जामीन आज नगर जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला अशी माहिती फिर्यादीचे वकील सतीश गुगळे यांनी दिली आहे। नगरमध्ये 2019 मध्ये नालखुंट परिसरात गयास कुरेशी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी मुजाहिद कुरेशी उर्फ समीर कुरेशी, अबिद कुरेशी, शाकिर कुरेशी यांच्यासह 17 जणांविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन अटी आणि शर्तीनुसार दिला होता। दरम्यान फिर्यादी यांनी आरोपीचा जामीन रद्द होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती। यातील समीर कुरेशी, अबिद कुरेशी, शाकिर कुरेशी यांचा जामीन न्यायालयाने रद्द केला होता। पुन्हा आरोपींना न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नसल्याचं ऍडव्होकेट गुगळे यांनी सांगितलंय। त्यानंतर आरोपी हे पोलिसांसमोर हजर झाले। मागील किती वेळी कोर्टाने ओढलेले ताशोर आणि टिपणी याचा अवलंब करत त्यांचा पुन्हा जामीन फेटाळला असून तिन्ही आरोपींचे जामीन नामंजूर करण्यात आले असून आरोपींचा मुक्काम हा पुन्हा एकदा वाढला असल्याचं गुगळे यांनी सांगितलं। आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के पाटील यांच्या न्यायालयाने नगर शहरामधील 307 भादवी कलम 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा असलेले तीन आरोपी की ज्यांच्याविरुद्ध जानेवारी 2019 मध्ये 307 गुन्हा दाखल झालेला होता, या प्रकरणामध्ये फिर्यादी नालबंद खुंटिया परिसरामध्ये राहणारे गयाज कुरेशी यांना आणि त्यांचे कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुजाहिद कुरेशी उर्फ भा तसेच समीर कुरेशी, त्याचप्रमाणे अबिद कुरेशी आणि शाकिब अरिब कुरेशी व इतर 15 अशा एकूण 15 लोकांच्या विरुद्ध हा 307 गुन्हा सन 2019 जानेवारी महिन्यामध्ये दाखल झालेला होता। या प्रकरणामध्ये जानेवारी 2019 मध्येच आरोपींना न्यायालयाने गुण दोषावरती अटकपूर्व जामीन मंजूर केलेला होता। परंतु अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर या आरोपींना ज्या अटी व शर्ती लादण्यात आलेल्या होत्या की पोलीस स्टेशनला हजेरी देण्याबाबत, पर त्या आरोपींनी त्या अटी शर्तीचं पालन केलं नाही म्हणून जानेवारी 2020 सुमारास यातील फिर्यादी गयाज शेख यांच्या वतीने आम्ही सत्र न्यायालयामध्ये यांचा जामीन रद्द होण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता। त्याच्यावर सुनावणी झाली सविस्तर लॉकडाऊनच्या अगोदर। त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आदेश करून या तीन आरोपींचा जामीन रद्द केलेला होता। ते तीन आरोपी म्हणजे समीर बाबूलाल कुरेशी, अबिद बाबूलाल कुरेशी आणि शाकिब अरिफ कुरेशी। यातील अबिद बाबूलाल कुरेशी यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेवक आहेत सध्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये। या तीन आरोपींचा जामीन रद्द झाल्यानंतर पुन्हा त्या आदेशाच्या विरुद्ध आरोपी हे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांनी त्याच्या बाबतीत अपील केलं होतं। तिथे देखील उच्च न्यायालयाने फिर्यादींनी सादर केलेले साक्षी पुरावे किंवा फिर्यादींनी त्याची सादर केलेली बाजू आणि प्रकरणातील गुणदोष या सर्वांचा विचार करून जामीन जो रद्द करण्याचा जो सत्र न्यायालयाचा आदेश होता तो कायम केला आणि उच्च न्यायालयामध्ये देखील आरोपींना कुठलीही काही मुभा मिळाली नाही, कुठलीही त्यांना त्यांच्या बाजूने रिलीफ भेटली नाही। त्यानंतर आरोपींना पर्याय नसल्यामुळे मग ते पोलीस स्टेशनला संबंधित पोलिसांसमक्ष ते हजर झाले। त्यानंतर त्यांचा सत्र न्यायालयामध्ये आज त्यांचा जामीन अर्ज सुनावणीसाठी आलेला होता। त्याच्यावर सरकार पक्षाच्या वतीने आणि मूळ फिर्यादीच्या वतीने आम्ही त्यामध्ये युक्तिवाद करून उच्च न्यायालयाने जामीन रद्द करतेवेळी ओढलेले ताशेरे तसेच या आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने ज्यावेळेस लॉकडाऊनच्या अगोदर जामीन रद्द केलेला होता त्यावेळेस न्यायालयाने केलेल्या टिप्पण्या तसेच एकंदर प्रकरणामध्ये या आरोपींची असलेली क्रिमिनल हिस्ट्री, त्यातील एका आरोपीची असलेली क्रिमिनल हिस्ट्री या सर्व बाबींचं अवलोकन करून आणि या बाबी सगळ्या न्यायालयासमोर मांडून त्यांचा जामीन फेटाळण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने आणि मूळ फिर्यादीच्या वतीने आम्ही प्रयत्न केले। सर्व प्रकरणाचा विचार करून न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये आज न्यायालयाने आदेश करून वरील तीनही आरोपींचे जामीन त्यांना जामीन मंजूर केलेला नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढेल अशी सध्या तरी परिस्थिती दिसून येत आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.